नाशिकच्या गोविंदनगर भागातील एका जणाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे गोविंदनगर मनोहरनगर केंद्रस्थानी ठेवून जिल्हा प्रशासनानं 3 किलोमीटर त्रिज्यापर्यंतचा परिसर 14 दिवस सील केला आहे. तसंच आदेशाचे पालन न केल्यास पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गोविंदनगर परिसरातील रहिवासी असल्यानं संपूर्ण परिसर क्वारंटाईन करण्यात आला आहे. तसंच या भागाला जोडणारे सर्व रस्ते बंद करण्यात आलेत. या ठिकाणी 14 दिवस पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. सिव्हिल सर्जन डॉक्टर सुरेश जगदळे यांनी या संदर्भात माहिती दिली. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचं निवासस्थान आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले. आज गोविंदनगर येथील एक 24 वर्षाचा व्यक्ती आहे, त्याला जॅकिसर रुग्णालयामध्ये 4 तारखेला ऍडमिट केलं होतं. तो दिल्ली येथे आग्रा येथे काही रेल्वेच्या कामानिमित्त तो गेलेला होता. त्याचं नाव पोलीस यादीमध्ये आल्यामुळे पोलीस आयुक्तांच्या यादीतून त्याचं नाव आलं होतं. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी त्यांना कटराच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. त्याचा अहवाल जो आहे तो आज प्राप्त झाला, तो पॉझिटिव्ह आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत आता एकच होता, आता याच्यामध्ये एक आणखी ॲडिशन झालेलं आहे. आतापर्यंत जवळपास 892 परदेशात होणाऱ्या नागरिकांची आपण तपासणी देखरेख केलेली आहे. पथकं काम करत आहे. 139 जणांची स्वॅबची तपासणी केली होती. घशाचे नमुने तपासून पाठवले होते. 131 नमुन्याचे रिपोर्ट आले होते, सगळे निगेटिव्ह आहेत. फक्त हे 2 आहेत जे पॉझिटिव्ह आलेले आहेत. आरोग्य विभाग, प्रशासन विभाग, पोलीस विभागाच्या वतीनं हे सगळं आरोग्याच्या दृष्टीनं नागरिकांच्या कोरोनाचा प्रसार होऊन योग्य ती खबरदारीची उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांनी हा लॉकडाऊन आहे हा अतिशय काळजीपूर्वक पाळणं फार गरजेचं आहे. कारण आपण घराच्या बाहेर पडला तर परिसरामध्ये कोरोनाचे कुठले तरी विषाणू जाताना चिकटण्याची शक्यता आहे, ते घरामध्ये तुमच्या येतील. म्हणून अतिशय चांगला असा लॉकडाऊन पाळा, काळजी घ्या सगळ्यांनी, आणि या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तुम्ही सर्वांनी या क्वारंटाईन परिसरामध्ये जंतुनाशक फवारणी केली जात असून पोलिसांकडून गोविंदनगर परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.